नमस्कार महाकर्षी दर्शनच्या चक्रीवादळ अपडेटमध्ये तुमचं स्वागत चक्रीवादळ किनारपट्टीजवळ महाराष्ट्रात इतक्या जिल्ह्यात अलर्ट पाहुयात काय आहे या, या संबंधीची सविस्तर माहिती बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्राचे काल गुलाब नावाच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले आहे हे चक्रीवादळ काल ओडिसाच्या गोपाळपूरपासून आग्नेयेकडे तीनशे सत्तर किलोमीटर तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून चारशे चाळीस किलोमीटर पूर्वेकडे समुद्रामध्ये होते हे वादळ आज आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीच्या जवळ पोहोचले असून विशाखापट्टणम गोपाळपूर आणि कलिंगापट्टणमजवळ आज संध्याकाळपर्यंत झडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान ओडिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात झाली असून या भागात अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सध्या या भागामध्ये वाऱ्याचा प्रतितास वेग हा पंच्याण्णव किलोमीटर एवढा आहे गुलाब चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये ही मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवायला सुरुवात केली असून येथील लोकांचे स्थलांतर आता सुरू करण्यात आले आहे ओडिशामध्ये सध्या एन डी आर एफच्या अठरा टीम तैनात करण्यात आल्या आहेत बंगालच्या उपसागरात सप्टेंबरमध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची एकोणीसशे ऐंशी नंतरची ही सहावी वेळ असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येणार असून आज हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नगर पुणे सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे महाराष्ट्रातील पालघर मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा वगळता सर्व महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे पुन्हा भेटू चक्रीवादळाच्या नवीन अपडेटसोबत धन्यवाद